आता पाहूयात इतरही काही महत्वाच्या घडामोडी. मोडणी मेथे महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत मोडणी व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पतीच्या निधनानंतर आपला संसार सांभाळून मुला मुलींना शिक्षित करून त्यांना नोकरी व उद्योग व्यवसायात उतरवून नावलौकिक मिळवणाऱ्या मोडणी मेथील विधवा महिलांचा गौरव ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी आयोजित मेळाव्यात करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बँक ऑफ बडोदाच्या शाखाधिकारी सविता घाडगे होत्या. यावेळी भाग्यश्री आपटे, मुमताज तांबोळी, उमा व्यवहारे, माधवी शहा, काशीबाई मस्के, कुसुम ढेकळे या महिलांचा सत्कार घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांसमोर बोलताना घाडगे म्हणाल्या की पतीचे अकाली निधन झाल्यानंतर संपूर्ण प्रपंचाचा गाडा सांभाळून घरातल्या चिमुकल्यांना मातेबरोबर पित्याचेही प्रेम देऊन त्यांच्यासाठी अपार परिश्रम घेणाऱ्या महिलांचा गौरव ग्रामपंचायत रोटरी क्लब यांनी केल्याने त्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्या म्हणाल्या पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला जर कुटुंबातील लोकांची साथ किंवा मदतीचा हात मिळाला नाही तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परिस्थिती अतिशय हालाकीची असेल तर धरणीमय जागा देत नाही. मात्र अशा महिला ज्यावेळी मेहनतीने आपले कुटुंब उभे करतात त्यावेळी त्यांना आपल्या जगण्याचे सार्थक झाले असे वाटते व अशा कर्तृत्ववान महिलांकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या भुवया उंचवतातच असे सांगितले. यावेळी उपस्थित महिलांना पाणी फाउंडेशनची फिल्म दाखवण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा डॉक्टर निशिगंधा माळी, रोटरी क्लबच्या सचिव मनीषा दळवी, ग्रामपंचायत सदस्या मीना माने, उज्ज्वला क्षीरसागर, वैशाली तोडकरी, मीना शिंदे, रोहिणी दीक्षित यासह संगीता जाधव, मनीषा गिड्डे, अनिता शेळके, उल्का भनगे, अरुणा सारंग, स्वाती कुलकर्णी यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला कोळी यांनी केले. प्रताप वाघ, वृत्ततर्पण न्यूज, मोडणी.